आजपर्यंत तुझा खूप मूर्खपणा सहन केला, तू मला बोलतेस आदीला बोलतेस तेही सहन केलं, पण तुझ्या वागण्यामुळे आईला त्रास झाला ना तर ते मी सहन करणार नाही। मग मी हेही विसरून जाईल की तू माझी धाकटी बहीण आहेस। आईकडे जातेचेस तर माफी माग तिची। मनु जीजू ये ना। ओढवर जेवलीस का? हो। अन्नावर राग काढू नको। नाही पण जीजू मला ना मगाशी खूप राग आला होता। मी मल्हारला म्हंटल नको त्या मीराताई बिराताईला विचारूस, मीराताईना हे सगळं मुद्दामून करते, मल्हारला माझ्या अगेन्स्ट करायचं ना म्हणून। अच्छा नाही पण का म्हणजे ते असं का करेल? अशीच आहे ती। सॉरी। नाही तू बोल, मन मोकळं करायलाच पाहिजे। जीजू काय ना, मीराताईला सगळ्यांनी तिचंच ऐकायला हवं असतं, म्हणून तर ती मला बोलत असते ना। म्हणून किती उद्धट बोलते, कशी वागते, ह्याला काय अर्थ आहे? आणि मीरा बोलते बघ ना। म्हणजे तुमच्या आईला दोन उद्धट मुलींचे डील करावं लागतंय, तुम्ही दोघेही त्यांना बोलणार, तुम्ही दोघी आपली ठाम मतं मांडणार, तुम्ही दोघी त्यांचं काही ऐकणार नाहीत। इच्छा रे आई। नाही म्हणजे मीरा ताई सगळं ऐकते आई बाबांचं। अच्छा म्हणजे तू काही ऐकत नाहीस का? नाही मी पण ऐकते, म्हणजे पटलं तर सगळं ऐकते, नाहीतर जे वाटतं ते बोलून टाकते। आज जसं बोललीस तसं। म्हणजे त्यांना वाईट का वाटलं मग? तू तुझं मत मांडलंस। मी थोडं हार्श बोललीस का तू? कधी कधी काय होतं की आपलं इंटेन्शन नसतं, आपण पटकन बोलून जातो। तुझी ह्यात काहीच चूक नाही आहे, तुझ्या वयाचा दोष आहे। अरे पण मी जे घडलं तेच बोलले, बाकी काय? बरोबर आहे। खरंच असं झालंय का? म्हणजे ते घर विकत नाहीयेत म्हणून मल्हारने चोरी केली का? नाही पण त्यांनी घर विकायलाच पाहिजे, तुला तुझा हक्क मिळायलाच पाहिजे। हे तू काय स्वतःसाठी नाही करत आहेस ना फक्त, मल्हारसाठी पण करतेस। प्रॉब्लेम असा आहे की हे घराच डील वगैरे काही सगळं लगेच होत नाही ना, म्हणजे आज घर विकलं आणि उद्या पैसे हातात आले असं होत नाही। म्हणजे मल्हार लगेच बिझनेस पण नाही सुरू करू शकणार त्या पैशात। म्हणजे तसा काही फायदाही होणार नाहीये घर विकून आता लगेच। पण फक्त असं नको व्हायला की तुझ्या बोलण्यामुळे आईंना त्रास झाला। मला काळजी एवढीच आहे ग, तुम्ही दोघी इथे असता तिथे राहत नाही। सौरभ तर आता कामावर जातो, तो दिवसभर घरी नसतो। अश्विनीचं काय ती तिच्या नादात असते। आई नाही आता बरं नव्हतं ना, हॉस्पिटलमध्ये होत्या त्या। ह्या सगळ्या स्ट्रेसमुळे त्यांना त्रास व्हायला नको। म्हणजे
पुन्हा घर हा सगळा विषय बाजूला राहील आणि त्यांची तब्येत हा विषय पुढे येईल, नाही का? हो, तू तू म्हणतोयस ते सगळं बरोबर आहे. कधी कधी काय होत, आपण फाडफाड बोलून आपल्या मनासारखं होत तसं नाही ग. कधीतरी शांतपणे समजावून सांगितलं ना तर परिणाम होऊ शकतो एक वेळ. नाही पण आता काय, तुझं तर बोलून झालंय त्यामुळे तसा काहीच परिणाम होणार नाही. न व्हायचा तो त्रास. मी सॉरी म्हणून ना. म्हणून मला माहितीये तुझं तुझ्या आई बाबांवरती खूप प्रेम आहे, म्हणजे तुझ्यामुळे त्यांना त्रास झालेला तुला नकोच असणार आहे. पण जीजू, खरंच मी असं काही मनापासून नव्हते बोलले. आईने ते उगाच मनाला लावून घेतले, त्याला मी काय करू. हो ना ग, उगाच त्यांनी मनाला लावून घेतला. काय ना, त्यांच्यासाठी हा मुद्दा सुद्धा खूप सेन्सिटिव्ह आहे ना ग. त्यात तू सगळा दोष त्यांनाच दिलास. मल्हार जे काही वागलाय त्याने आपल्यालाही धक्का बसला होता, तर त्यांना तर केवढा धक्का बसला असेल. आणि म्हणून आपल्या आई बाबांना आता म्हातारे झालेत. खरं सांगू, म्हातारा माणूस ना लहान मुलासारखा असतो. बघ, विचार कर माझ्या बोलण्याचा. मी काही माझं मत तुझ्यावर लादणार नाहीये त्या मीरासारखा. म्हणून तू खूप मॅच्युअर्ड आणि सेन्सिबल मुलगी आहेस. तुला तुझ्या हिशोबाने जे करावं वाटेल ते कर. काय ग म्हणू? जीजू एक बोलू का? तू आता ना सगळं माझ्या बाबांसारखं बोललास आणि असं मनापासून समजवलं की मलाही पटणार हे सगळं. पण ती मीरा ते सगळं असं वरच्या स्वरात बोलते माझ्याशी, मग मला नाही कळत. तू सोड ना, तू तिचं सोड, तू मीराचं सोड, काकूंचा विचार कर. आणि मी तुम्हा दोघींमध्ये आग नाही लावत आहे, पण तुझ्या बोलण्यामुळे काकूंना जर काही त्रास झाला ना तर सगळे पुन्हा तुला बोलतील आणि मला ते अजिबात आवडणार नाही. शांतपणे विचार कर. आणि हा, आय एम ऑलवेज देअर फॉर यू. सॉरी 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 बाळा. काय बाळा बाळा काय, मला हवंय. अग तुला हवंय म्हणजे बाळाने मागितलंय म्हणून तुला हवंय ना. आणि काय अशु, मी दिवसभर ऑफिस मध्ये असतो, मला तुमच्याकडे लक्ष देत आहे. सॉरी म्हणा. तेच बरं आहे, म्हणजे बिझी असतोस ते बरं आहे, रिकाम बसण्यापेक्षा चांगलं आहे असं मला म्हणायचं. नाही हो, ते खरं आहे. तुला पण कंटाळ येत असेल ना घरी रिकाम बसून. मी कधी रिकामी असते?
मला केवढे ते कार्यक्रम बघायचे असतात ना टीव्हीवर. मी रिकामी नसतं. हो आणि आता त्यात बाळाची काळजी घ्यायची. तुझं आयुष्य जास्त खडतर आहे. बरं मला सांग आता नेक्स्ट चेकअप कधी आहे तुझं? म्हणजे मला आत्ताच सांग तेव्हा मी पण येणार तुझ्या बरोबर. नको नको. का नको? ते डॉक्टरांनी सांगितलंय गर्दी करत जाऊ नका क्लिनिक मध्ये. नको. अग अरे मी आपल्या होणाऱ्या सोनुनेचा बाबा आहे. मला काय नाही म्हणतायत ते? कोण आहे डॉक्टर? आहेत चांगलेत, विश्वासातले आहेत, चांगले डॉक्टर. हो पण नाव काय? नाव ते हे रे आपले पोखरकर. पोखरकर डॉक्टर. चांगले पोखरकर. मस्त. प्राशू मला काय वाटतं, जिजू आपले गायनाक आहेत, मग आपण त्यांच्याकडे चेकअपला जाऊयात ना. अरे हे पण चांगले डॉक्टर आहेत. हो खूप चांगले आहेत ते. आणि आईच्या घराजवळ आहेत ना ते. शिवाय अरे माझी ती मैत्रीण नाही का सारिका, तिची डिलिव्हरी पण यांनीच केली आहे. छान झाली, मस्त झाली. अच्छा काय म्हणणार डॉक्टर? डिलिव्हरी झाल्यावर काय म्हणणार डॉक्टर? अग तिच्या डिलिव्हरी बद्दल नाही, तुझ्या तब्येतीबद्दल, बाळाबद्दल काय म्हणाले? छान आहे, सगळं छान आहे, बाळ व्यवस्थित आहे, त्याची तब्येत बरी आहे, मस्त आहे, काळजी नको करूस. एकदा आपण जिजूंशी कन्सल्ट. मला ना झोप येते खूप. मी झोपू का? खूप झोप येते. झोप 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 हा अशू म्हणा. तू पण झोप हा. गाई 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 गाई. सौरू काय ग? मला नाही झोप येते अशी. मला ना विदाउट अंगाई झोपायचे डोहाय लागलेत. चालेल ना तुला? अच्छा अच्छा. सॉरी सॉरी. झोप झोप. थँक्यू. नको हे असं. ओके. डॉक्युमेंट्स काय काय लागतील? आय डी प्रूफ लागेल, ऍड्रेस प्रूफ लागेल, 3 वर्षाचं आय टी रिटर्न्स लागतील आणि फोटो लागतील. ग्रेट. मी सगळ्याच्या सॉफ्ट कॉपीज पाठवते तुला, चालेल ना? हो चालेल ना. फॉर्म भरूया आधी. अरे यार या पेनाला पण आत्ताच खराब व्हायचं होतं. अरे ठीक आहे, दुसरं दे. मी घेऊन येतो एक मिनिट. मल्हार ऍक्च्युली ऐक ना, मी माझंच आणते. अरे ताई फॉर्म भरतेस? मला जरा बोलायचंय तुझ्याशी. बोल. तुझी इच्छा आहे ना मी आईला सॉरी म्हणावं? माझी इच्छा म्हणून नाही, खर तर तेच बरोबर आहे. तिरक बोलणं कधी सोडणारच नाही. पण मला तसं नाही वाटत. पण तुला वाटतंय ना तसं, मग मी सॉरी म्हणीन. गुड. पण अट आहे माझी एक. तुझ्या हातात जो मल्हारच्या लोनचा फॉर्म आहे ना, त्यावर तू सही करायची नाहीस. आणि ही अशी अट मी तुला घातली आहे हे मल्हारला सांगायचं नाही. तुला कळतंय का म्हणू? तू आणि तुझा नवरा तुमच्या दोघांच्या भल्यासाठी मी हे करते, आणि तू मलाच काय अटी घालतेस? सगळ्यांचं भलं तू नाही ना करू शकत मीरा ताई. माझ्या नवऱ्याचं भलं मला कळतं,
गॅरंटर म्हणून तू जर सही केलीस तर मी आईची माफी मागणार नाही. तू धमकी देतेस. त्यानंतर आईच्या तब्येतीला काही झालं ना त्याला जबाबदार तू असशील, मी नाही. मीराताई विचार कर. मीराताई मिळालं पेन. काय झालं? मनु तू काय धमकी देतेस मला? मीराताई काय झालंय? काय मी नाही इन्वॉल्व होणार तुझ्या बार्टर सिस्टीम मध्ये. तू काय नात्यांमध्ये देणं घेणं करायला लागलीस आता? तू हे केलंस तर मी हे करीन असं? इतकी विचित्र वाक्षीर असं वाटलं नव्हतं मला. मीराताई मला सांग ना काय झालंय? तुझी बायको आत्ता मला असं म्हणाली की ती आमच्या आईला सॉरी म्हणेल पण बदल्यात मी या फॉर्मवर सही करायची नाही. मनु मनू अगं आतापर्यंत आपल्याला लोन मिळत नव्हतं, आता मिळतंय कळतंय का तुला? मग आता जर होतंय आपलं काम मग काय अर्थ आहे आंटी असे कामामध्ये? हे बघ मनू, तुझ्यात आणि मीराताई मध्ये जो काही इश्यू आहे ना त्यात मी का सफर हो ना, है ना? मनु मला एक सांग, हे तुला सुचलंय की आदी मामाने डोक्यात भरवलं तुझ्या? हा मीराताई तरीच म्हटलं माझ्यावर कसे घसरले नाही ते. मी तुला आधीच सांगतोय मी मनूच्या डोक्यात काही भरवलेलं नाहीये. मनू मग तर तुला हे सुचलं ना हेच भयंकर आहे. तुझ्या इगो पायी तू माझ्या करिअरची माती करायला का निघालीयस? अरे तू का ओव्हर रिएक्ट होतोयस? मी काय बोलते ते समजून तरी घे. तुला समजत नाहीये, तू समजून घेत नाहीयेस. अरे एंड इनफ. जना या हट्टापाई ना मला भयंकर प्रेशर येत. तुला जर कधी माझं काही पटतच नसेल ना म्हणू तर नको एकत्र राहूयात आपण.
म्हणजे जर माझ्या करिअर पेक्षा तुला तुझा इगो महत्वाचा वाटत असेल ना तर आपण वेगळे होऊयात. मल्हार 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 मल्हार